नमस्कार, लेट्सअप मराठीमध्ये मी श्रुती मुंगीकर आपलं स्वागत करते. आपण आलो आहोत लेट्सअप मराठीच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये. यामध्ये आपण दिवसभरातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला तर मग वळूया आजच्या राज्यातील काही 5 महत्त्वाच्या बातम्यांकडे. यामध्ये राज्यातील पहिली आणि महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनांच्या संदर्भातील. त्याचबरोबर दुसरी बातमी आहे ती विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या 2 बातम्या आहेत. चला तर मग वळूया आजच्या पहिल्या महत्त्वाच्या बातमीकडे. यामध्ये राज्यात सर्वच विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हाहाकार माजवला आहे. यामध्ये विशेषतः कोकणामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून त्याचबरोबर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने दुर्घटना झाल्या आहेत. चला तर मग बघूया नेमकी कोकणामध्ये कोठे या दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये पहिल्या रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये या गावाने मोठी दुर्घटना घडली आहे. येथे दरड कोसळून तब्बल 38 अधिक जण दगावल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर अद्याप देखील येथे 80 ते 85 जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याने बचाव कार्य सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात तब्बल पावसामुळे तब्बल 129 नागरिकांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. अद्याप देखील हा आकडा वाढण्याची चिंता देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली होती. यानंतरची बातमी आहे ती म्हणजे राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा देणारी. शिक्षण विभागाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये शालेय अभ्यासक्रमामध्ये 25% कपात करण्याची मागणी पालकांनी केली होती. या मागणीची दखल घेत त्याचबरोबर राज्यातील कोरोना परिस्थितीमुळे ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने विद्यार्थ्यांवर येत असलेला ताण बघत शिक्षण मंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी ट्विट करत शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे की शैक्षणिक वर्ष 21-22 गेल्या वर्षीप्रमाणेच 1 ते 12 अभ्यास शाळांनी 25% कमी करावा. त्यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण जो येत आहे परीक्षांसंदर्भातील असो किंवा अभ्यासक्रम पूर्ण होण्यासंदर्भातला तो कमी होण्यास काहीशी मदत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय आहे. यानंतरची दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्यातील पावसासंदर्भातीलच दुर्घटना घडल्या आहेत त्यासंदर्भातीलच राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने या दुर्घटनांसाठी संबंधित दुर्घटनाग्रस्त विभागांना आणि दुर्घटनाग्रस्त नागरिकांना दिलेल्या मदतीची. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याने अद्याप देखील इथली परिस्थिती हाताबाहेर असून इथे बचाव कार्य सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आला असल्याचं सांगितलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील परिस्थिती बघता या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून आवश्यक ती मदत पुरवली जाणार असल्याचं देखील आवाहन केलं आहे, असं आश्वासन दिलं आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांच्या ट्विटर हँडलवरून देखील यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. यावेळी मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करत पंतप्रधानांनी या मृतांच्या कुटुंबियांना त्याचबरोबर संबंधित दुर्घटनाग्रस्त भागाला मदत जाहीर केली आहे. यासंदर्भात ट्विट करत असताना जखमी व्यक्ती लवकर बऱ्या व्हाव्यात अशी सदिच्छा देखील पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. यानंतरची बातमी आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांसाठीच दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे 11वी CET संदर्भातील. राज्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर त्यांचा 10वीच्या विद्यार्थ्यांचा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र आता 11वी प्रवेशासाठी त्यांना CET देणे किंवा 11वी प्रवेशाच्या वेळी CET दिलेल्या विद्यार्थ्यांसाठीच प्रवेश प्रक्रियेच्या वेळी प्राधान्य दिले जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. यानुसार 21 ऑगस्ट रोजी ही CET परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी सध्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. मात्र ही नोंदणी प्रक्रिया सुरू असताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. हे वेबसाईट बंद होत असल्याने अनेक विद्यार्थी अद्याप देखील CET फॉर्म भरू शकलेले नाहीत. यासाठी शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 2 दिवस ह्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी ह्या संबंधित वेबसाईट बंद असणार असल्याचं शिक्षण मंडळाने सांगितलं आहे. त्याचबरोबर ह्या वेबसाईट जेव्हा सुरू होतील तेव्हा प्रसारमाध्यमं त्याचबरोबर समाज माध्यमांच्या माध्यमातून ही माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार असल्याचं देखील शिक्षण मंडळाने सांगितलं आहे. त्यानंतर शेवटची आणि महत्त्वाची पावसासंदर्भातीलच बातमी आहे ती म्हणजे कोकणात देखील पावसाने हाहाकार माजवला असताना तिकडे मध्य महाराष्ट्र आणि म्हणजे सातारा आणि सांगली या जिल्ह्यात देखील पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः सातारा सांगली या जिल्ह्यांमध्ये
पूरपरिस्थिती, त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये सातारा, पाटण आणि वाई त्याचबरोबर जावली या तालुक्यांमध्ये दरडी कोसळून 8 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर अद्याप देखील 35 जण यामध्ये बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. तर अद्याप आत्तापर्यंत 100 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. यावेळी सांगली तालु सांगली जिल्ह्यातील देखील शिरगाव पूरपरिस्थिती निर्माण झाली असून शिरगाव हे गाव यामध्ये चारही बाजूने पावसाच्या पाण्याने वेढलं गेलं आहे. यामध्ये आत्तापर्यंत 200 जणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं असून अजून 1200 जणांना बाहेर काढलं जाईल अशी माहिती यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे एकंदरीतच बघता राज्यात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली असून आता ही परिस्थिती कधीपर्यंत सुधारणार, त्याचबरोबर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यामध्ये किंवा त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्यामध्ये किती वेळ लागणार याकडे आता सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. तर ह्या होत्या दिवसभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी. अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी फॉलो करत राहा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर अधिक माहितीसाठी डाउनलोड करा लेट्सअप ॲप. धन्यवाद.